इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशनची नाशिक शाखा आणि नाशिक जिल्ह्यातील 33 फार्मसी विद्यालय यांच्या वतीने औषध निर्माण शास्त्र सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना सोमवारी दादासाहेब गायकवाड सभागृहातील दिमागदार सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थित पारितोषिक वितरण करण्यात आलं. यावेळी आमदार देवयानी फरांदे, औषध निर्मिती उद्योजक भरत मेहता, आयपीएचे नाशिकचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर राजेंद्र भांबर, उपाध्यक्ष डॉक्टर दिलीप डेले, आयपीएचे सचिव डॉक्टर मिलिंद वाघ आदी मान्यवर व्यक्ती उपस्थित होत्या. विविध स्पर्धांमध्ये पदवी गटातून यंदा एमजीव्हीचे पंचवटीतील फार्मसी कॉलेज आणि जेडी पॉवर कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालय या दोन महाविद्यालयांना सर्वसाधारण विजेतेपद विभागून देण्यात आलं. तर पदविका महाविद्यालयाच्या गटातून एशियन इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी या महाविद्यालयानं यंदाचं सर्वसाधारण विजेतेपद पटकावलं. तर इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशनच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या फार्मसी वीक मध्ये पदवी गटात भुजबळ नॉलेज सिटी संचलित फार्मसी कॉलेज आणि पदविका विभागात मवीप्रच्या अडगावतील डी फार्मसी महाविद्यालयाने उपविजेता किताब पटकावला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयांना किताब देऊन सन्मानित करण्यात आलं. यावेळी आमदार देवयानी फरांदे यांनी पारितोषिक वितरण सोहळ्यात बोलताना सर्वसामान्य नागरिकांमध्ये औषधांविषयी जागृती होणं आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलं. हे जेव्हा मी फार्मसी महाविद्यालयाने आमच्या विद्यार्थ्यांकडे मागे होऊन बघते तेव्हा मला आजचा संवाद साधत असताना तुमच्याशी खूप आनंद होत आहे. आजच्या आपल्या फार्मसी विकची 2018 ची थीम होती फार्मसिस्ट फॉर हेल्दी इंडिया. फार्मसिस्ट फॉर हेल्दी इंडिया जवळपास आज आपल्या देशामध्ये आपण जर विचार केला तर दरवर्षी 1,20,000 कोटींची औषधं आपल्या देशामध्ये विकली जातात. 33 US billion ची औषधं आपल्या देशामध्ये 2017-18 बनवली गेली. 14 ते 21 जानेवारी दरम्यान 57व्या राष्ट्रीय फार्मास्युटिकल सप्ताहामध्ये घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक करत तसेच पुढील उपक्रमास औषध निर्मिती उद्योजक भरत मेहता यांनी शुभेच्छा दिल्या. मैं आपको बता दूं कि जिंदगी के या खेल के मैदान के या जिंदगी के किसी भी परिस्थितियों में आपके पास केवल दो रास्ते होते हैं. पहला रास्ता है भाग लो, पार्टिसिपेट, और दूसरा होता है भाग लो, रन अवे. यावेळी आयपीएचे सचिव डॉक्टर मिलिंद वाघ यांनी उपक्रमाच्या आयोजनामागचे उद्दिष्ट स्पष्ट करत किताब पटकवलेल्या महाविद्यालयांचे अभिनंदन केले. या वर्षीच्या फार्मसी वीक बद्दल मला दोन ऑब्झर्वेशन सांगाविषयी वाटतात. ते हे की आता हा फार्मसी वीक एका अशा टप्प्यावर येऊन पोहोचलेला आहे की तो यापुढे सतत होत राहील याचा कॉन्फिडन्स आम्हा सगळ्यांना आलेला आहे. हे सांगण्याची खरंच गरज यासाठी आहे कारण सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही ही ऍक्टिव्हिटी सुरू केली त्यावेळेस ती होईल की नाही आणि दरवर्षी होईल की नाही यासाठी खूप प्रयत्न करावे लागायचे. आता विद्यार्थ्यांचा रेटाच एवढा आहे की ही ऍक्टिव्हिटी दरवर्षी होत राहील. सप्ताहानिमित्त झालेल्या विविध 28 स्पर्धांमध्ये सुमारे 10,000 अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यापैकी 1 ते 1,500 विजेत्या विद्यार्थ्यांना विविध गटांमधून पारितोषिक देण्यात आली. या सप्ताहाच्या सांगता समारोपावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.